एक घर का विक्री होत नाही खरंच यार कोणाला दिसत असेल का लोकांनी फार अफवा उठवली गायत्री दिसतीये गायत्री दिसतीये गेल्यापासून तर मला कधी दिसली नाही या लोकांना कसं काय दिसत असेल यार माझी बायको पण मला दिसत नाही का त्याला घरच विक्री होत नाही स्वस्त केलं भाव एवढी मार्केटिंग केली फेसबुक केलं जाहिरात केली पेपर केला अरे एवढंच कमी भावात एवढ्या महागाईच्या याच्या काळामध्ये स्वस्तात घर विकते एक पण गिराईक येत नाही आज बी ॲड दिली खूप पेपरला त्याला गिराक काही येत नाही बघू आज तरी वाढ बघू मी हलत नाही येईल एखादा गिराईक पाहू हे दिसते जोडपं दिसते बाबा एक येईल का इकडंच का इकडं दुसरीकडं जात आलंच पाहिजे तो अजून कमी कर थोडं अरे एकदा साडेसात गेली ना याला काहीतरी ना गेली पण माझा घातच केला यार घरही जात नाही काहीच जात नाही घर तर भारी दिसतंय पण मग दिलं पाहिजे ना आपल्या भावात ना विचारायला काय हरकत आहे विचारून तर बघू किती मोठं आहे ते मग एवढं मोठं आहे आणि विचारू ना आपण विचारू माणूस बसलाय ते मालक असेल का खरंच कोणी असेल त्याशिवाय असं बसणार आहे का तिथे मालक एक वॉचमॅन काय माहित आता वॉचमॅन असं असेल का काय बोलता तुम्ही आधीच तर्क वितर्क लावायचे डोक्यात बोला बोला तुमचं घर आहे माझंच घर आहे माझं असं आम्हाला एक माहिती मिळाली याच्याविषयी का म्हणजे राखत नाही तुम्हाला ना हा बोला बोला काही विक्री विक्री म्हणे विकायसाठीच काढलेला विकायसाठी चांगलं आहे ना पण मग असं अर्ध वाटतच आहे ना ते काय थोडी अडचण आली मला आता मलाच बांधायचं होतं पण काही पैशाची अडचण आली ना खिडक्या तर लावून घ्यायच्या कमी कमी खिडक्या सगळी तयारी करणार होतो पण मध्ये एवढी घेऊन ठेवलंय का घेतलंय ना घेऊन ठेवलं म्हणजे खिडक्या नाही घेतल्या ते बांधायचं होतं म्हणजे 12-13 लाखाला विक्री चालू इकडे सगळं रेट आला म्हणजे अहो म्हणजे कशाचे भाव सांगतो मी प्लॉटचे सांगतो फ्लॅटचे सांगतो पूर्ण फ्लॅटचे 12-13 काही एवढं नाही आणि मी केवढा देतो माहिती का नक्की असच आहे काय घर तुमचंच आहे ना माझंच आहे घर नाही तर मग काय इकडे नाशिक मध्ये काय चाललं माहिती नाही एक एक प्लॉट 4-4 जण असं काही नाही आपण प्रामाणिक माणसं कशाला ते काय म्हणतो म्हणजे 60 एकर करून देतो 4-4 लोकांना काय भरोसा नाही आजकाल कोणाचा उत्तर माझ्याजवळच हे काय जवळ थोडीच आहे लेआउट आहे लेआउट आहे आता काळ देतो ना तुम्हाला फक्त ठरलं लेआउट माणूस झोल झाली सगळे अहो नसेल तसं काही काही नाही बरं ऑफर किती ऑफर आता 12-13 लाख चालू आहे मी 10 लाखात देतोय एवढं मोठं घर हो गरज आहे आता काय द्यायला नाही पाहिजे खरं तर 15 सांगायला पाहिजे पण पैशाची अडचण आहे ना आता काय करणार आहे पण मग आज काम दिलं बाकी मग सगळंच काम बाकी फक्त बांधून सांगा ठेवलेलं आहे गेल्यापासून खूप अडचण झाली कोण गेलं कोण गेलं म्हणजे माझी मिसेस ने वारली इड वारली का नाही ती गावकडे वारली ती काय झालं माहिती का विषय ती जॉबला होती चांगलं 50-60 हजार पेमेंट होतील ती म्हणजे हप्ते फेटायचे आणि नंतर हप्ते आता माझा जॉब साधा होता ना म्हणूनच ते विकू राहिले काय हप्ते फेटत नव्हते आता म्हणलं ते काढून टाकली लोन वाढत चाललं मग विकलेलं इन्शुरन्स बिन्शुरन्स काढेल का नाही काहीच काढलं नव्हतं काय खरं प्रामाणिक सांगितलं लोक तुम्हाला सांगायच्या आधी मी बघून तर घेऊ मग आपण काय काय लोक इन्शुरन्स साठी ऐकायला मारत ऐकायला काय झालं म्हणलं तसं काय आता बायको झाली तिकडे गावाकडे वारली पण लोक काय म्हणतात इथं दिसतीन भूते बास हे खोटे का नाही लोकांचे लोक लोक अच्छा लोक म्हणजे खरं तुम्हाला कुणी काय आपोआप सांगितलं काही नाही पण मग तुम्ही सांगू राहील ना आम्हाला नाही म्हणजे मी का मी तुम्हाला वाटलं खोटं वाटलं नाही म्हणून खरं सांगतो तुम्हाला म्हणजे खरंय खरं इमानदारीने सांगालो इमानदार आता मला सांगा तुमच्या काय तसं विश्वास वहिनी सांगा मरत नाही कोणी कोणतं प्रत्येक घरात कोणी लोक उगीच बंदा मी करताय आता काय मला अडचणी नाही अडचणी सापडल काही अडचणीत पडल्या का लोक आज ना मग तेच तर विषय चल बघून तर घ्या पूर्ण हे मत अहवाल होत आहे किती वाजता आवाज काय येतोय नाही मध्ये असेल काही आवाज काय नाही काय आहे का बघा रूम किती मस्त वाटत आहे फक्त यार पैशामुळे प्रॉब्लेम आहे लोक काय विचित्र लोक आहे भाऊ चांगल्या माणसाला जगू देत नाही आजकालच्या काळात कोणतरी मला असं बाईसारखं तर वाटलं कोणी माहिती आहे का काम करेल काही कोण नाही काहीच नाही 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 रूम मध्ये बाई होती ना हा ना काय सांगता तुम्ही कोणत्या काळात जगता कोणत्या काळात नाही ना
कशी साडी होती तपकिरी साडी टाइप साडी होती ना चॉकलेट टाइप अशी गुलाबी 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 टाइप अशी हलकी हलकी गुलाबी साडी होती काठपदरीची भारी साडी घेतली बाई होती नाही हो तुम्ही काय म्हणता काय तुम्ही पण लोक बसून ठेवता म्हणता बायको मेली काय राहा असं काय माणूस आहे हा ना ती बायको नाही काय बायको आहे कधी बायको तुमची हो सांगायचं ना नाही बायकोची आपली कशी मजा मजा केली वाटलं का म्हणजे घर दाखवायला आली असेल ती ठीक आहे ती आली आली काय आली मला तर काही दिसत नाही तोटदारचा कोण ठेवलंय आईच आहे ना काही दिसत नाही म्हणजे तुम्हाला दिसत नाही एवढं माणसारखं माणूस दिसत नाही माणसाला काय सांगू काहीच कळत नाही पण म्हणलंय ना जवळ बायको तुमच्या आली नाही एवढं झाकून टाकून का घेतलंय एक आयडिया करून घर तर जाईल विक्रीला म्हणजे काहीतरी बोलताय बरं का तुमची बायको बायको तुमची आली हो आहे ना ती मध्ये होती ना तो आम्ही असं बोललो कुठे आहे ती पदरी त्याचा काढला आपल्याला दिसते पदर ती काढत नाही लाजाळू लाजाळू पण मग ते नाव घेऊन काय बोलत नाही चालत नाही हालत नाही काय म्हणत काय तिचं नाव मी सांगतो ना गायत्री हा का ते बोल ना नाही नमस्ते 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 गायत्री भाई आहे नाही अहो ती कुठं उभी सांगा बरं कुठे कुठे हा तिकडे गेली का इकडे नाही इथे काही या पाय म्हणजे म्हणजे काहीतरी गडबड गडबड नाही आता असं माझ्या मध्ये बोललो ते कुठे आता अगो तसं सांगावं लागतं बाकी कुठे तुमच्या कसे माहिती परत सांगितली ना चालतंय ती बाई म्हणून सांगितलं हो चालू राहिली ती हो काहीच नाही ना अगं काहीतरी ये ना ये ना दाखव ना घर घर दाखव म्हणलं इथंच ना ती कुठे कुठे सांगा ना कुठे इथंच होती ना आता कुठे गेली मी काय उभी आहे काय तू उभी आहे अग त्यांना घर दाखवायचं ती मस्त दाखवते ती काय कुठे तिथे दाखवा हो हे फसवताय आपल्याला काहीतरी आहे ते लोक बरोबर बोलले होते तुम्हाला माहितच नाही तिथे मी तुम्हाला काय सांगितलं असं काहीतरी इमोशनल सांगितल्यासाठी इमोशनल साठी मी सांगितलं असं बायको मेन विल नाही का तुमची जिवंत आहे ना मग जिवंत आहे मी बोलतोय दिसते का इथे ना इथे का इथे काय बोलते ना इकडे तुमची हा गायत्री यांना रूम दाखवली का इकडे इथे ही कोण आहे इथे का अग येणार रूम दाखवून ये कशी वाटली रूम तिकडे कुठे पाहू राहिले तिकडे कुठे ही इकडे आहे बाई इकडे बायको तुमची बायकोची बंद हो बायको मला ती रुचली जरा नाही माझ्यावर उगली जरा नाही तू अहो नाही त्याचं काही नाही तुम्ही कशाला घाबरताय उगली माझ्या कुठे आहे कुठे ती काय वाटतं घरी कोणी असं वाटतं आपण बायक कुठे तुझी बायक कुठे नाव काय बोला बरं तिला गायत्री बोला बरं अहो मला रुचली नाही मला कसं कुठे आहे ती तिकडे गेली ना अहो ती रुसली मला बोलत नाही ती तिकडे ऐका हे खोटं बोलतोय आपल्याशी नको आपल्याला आपण जी थोडी चर्चा ऐकली होती तेच बरोबर आहे काही नको बाई आम्हाला घ्यायचं तुमचं घर चला घर विक्री होत नाही सांगितलं एक काम करा 9 लाख रुपये देऊन टाका तुम्ही नको नऊ चार तुम्ही नऊ लाख रुपये सोडा करून टाका काहीतरी सांग बरं घर विकून टाक 9 लाख रुपये हिचे ना हे बघ बरोबर बोलतो पुढे गायत्री सांग बरं 9 लाख देतो तुम्हाला आम्हाला पैशाची लई गरज आहे पैशाची लई गरज आहे पैशाची बरं गरज आहे पण मग तुम्ही एवढं घाबरू नका जिवंत बाईला काय घाबरता तुम्ही हो जिवंत कुठे आहे ती तुम्हाला दिसत नाही राहिली ती तुम्ही जिवंत आहे विचार म्हणता हो तितकाय ती बायको आहे जिवंत आहे कुठे नको चला इथंच ती रुसली माझ्यावर मला बोलत नाही गायत्री दाखव त्यामध्ये जिथे मग गायत्री दाखव चला कुठे ए माझा का मजेती करती दाखव ना घर हे पाय अशी वागते हे हिचं वागत बघितलं इथंच आहे ना कुठे इथंच आहे ना हे तुमच्या बाजूला पागल झालाय तुम्ही चला नाही राहायचं आपल्याला 9 लाखात देऊन टाकून आम्हाला फुकट पण नाही लागत तुमचं घर बायको दिसते पण तुमची काय नाही इथं बसली नाही का इथे आम्हाला कार दिसते इथे नका नाटक कर हे दोघं पागल आहे ती कुठे मला बोलली नाही का बोलली ना आता तुम्हाला नाही आवाज आला तुम्हाला घ्यायचंय का घर नाही घ्यायचंय तुमच्या थोडंफार कमी करतो कॅश देऊन टाका 8.5 देऊन टाका
साढ़े आठ बिना तुम्हाला तुमची बाइक तुम्ही झामरा नाही आम्हाला घ्यायचं रुसली माझ्या म्हणून बोलत नाही माझ्याशी ती असे हो ना हे काय कुठे तुम्ही तुम्हाला काय बोल तुम्हाला बोलती का ती नाही तिथे आता ती नाही कुठंच नाही तुझी दिसती दिसती का कुठे दिसते बा काय तुम्ही काय काय येड्यासारखं बोलताय तुम्हाला घराशी बदल म्हणते काय विचार ऐका जाऊ मला नाही नाही तुमचं घर आहे ना आम्ही सांगू तुम्हाला आम्ही साडे आठ लाख सौदा करून टाका ना नको आम्हाला नाही पाहिजे अहो नाही पाहिजे मला अहो काय बघताय चला ना गायत्री ह्यांना पण दिसती का मला तर काही दिसत नाही गायत्री काय घर विकू द्यायचं नाही का तुला काय मला तर काही दिसत नाही अरे घर विक्री जात नाही बाबा किती खोटं बोलायला लागेल लोकाला अरे मी जेडा म्हणजे कुठे मला तर काही दिसत नाही काय सांगू या काही सांग समजत नाही